विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। कनेक्शन तोडली तर अधिकाऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरू, शंकर मोहितेंची आक्रमक भूमिका, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ऊर्जा मंत्र्यांनी घेतली दखल, तोडलेली वीज कनेक्शन आजच्या आज जोडण्याचे दिले आदेश, थकीत वीज बिलापोटी विट्टा महावितरण कार्यालयाकडून अनेक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत, त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरण कार्यालयाच्या विभागीय कार्यालय मोर्चा काढत घोषणा दिल्या। सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, विठ्ठलराव साळुंगे, दहावीर शितोळ यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी त्यांच्यासह शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाबाहेर आक्रमक भूमिका मांडली। आज आपल्या भागामध्ये सर्व शेतकऱ्यांना माहित आहे 40-45% ऊस अजूनही शेतामध्ये तसाच उभा आहे। ज्या शेतकऱ्याचा ऊस गेलेला आहे त्या शेतकऱ्याचं 2-3 महिने झाला अजून ऊस बिल आलेलं नाही। ज्या शेतकऱ्याचा ऊस गेलाय त्या शेतकऱ्याचं खोडव आता पाणी पाजायला आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर MSME असं जर अरेरावीची भूमिका घेणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आणि शेतकऱ्यांचा उद्रेक होणार नाही याची जबाबदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावं लागेल। परंतु पुण्यातून कोणतरी RDचा अधिकारी येत, म्हणजे त्यांचं पुण्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसचा एक कोणतरी अधिकारी येतो 2 दिवसापूर्वी आणि तो अधिकारी येऊन इथं आदेश देतो की सर सकट सर्वांचं वीज कनेक्शन कट करायचं आहे। तर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि माध्यमांच्या माध्यमातून मी त्या अधिकाऱ्यांना एक आज इशारा देतोय की जर
आमचं शेतकऱ्याचं कनेक्शन उद्यापासून जर कोणी कट केलं तर त्या त्या अधिकाऱ्याच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवलं. गाढवाचा नांगर फिरल्यानंतर तुम्हाला माहित होतं माहित आहे काय होते. मी दुसरी एक घोषणा आज करतो की आज मंगळवार आहे. आम्ही आता 10-15 जण प्रतिनिधी म्हणून तुमचे सर्वांचे साहेबांसोबत चर्चा करतो. आता आपल्या ज्या मागण्या आहेत त्यांना सांगतो. आपल्या तिन्ही मागण्या मान्य केल्या ठीक, आपल्याला मुदत दिली ठीक, सरकारचा निर्णय काय येतोय तो 2-3 दिवसामध्ये आपण बघूया. कारण का अजितदादांनी सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की 3 महिन्याचं 1 बिल भरायचं आणि त्याचं वीज कनेक्शन कट करायचं नाही. ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा तशीच घोषणा केलेली आहे. 3 महिन्याचं वीज बिल भरायला कोणाची नाही का? 3 महिन्याला आपण भरू शकतो, आपल्याला काही फुकटली नको आहे. पण आजची परिस्थिती शेतकऱ्याची अशी आहे की कोरोनामध्ये 2 वर्ष आपण सगळे पिचलेलो आणि त्यामध्ये आता तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आमची वीज कनेक्शन कट करायला आला तर हे आम्ही काही सहन करणार. तर आज चर्चा करू, काय सांगतात ते आपण बघूया आणि जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि वीज तोडणी जर अशीच चालू ठेवली त्यांनी तर मग मात्र प्रत्येक शेतकऱ्यानं पेटून उठायचं आहे. येणाऱ्या सोमवारी आज जमलोय 1000, येणाऱ्या सोमवारी 10000 कसे जमतील हे प्रयत्न करायचे. आणि येणाऱ्या सोमवारी मी पोलिसांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, MSEBच्या असतील, प्रशासनाच्या अधिकारी असतील किंवा राजकीय असतील यांना एक आज इशारा देतो की जर येणाऱ्या सोमवारी पर्यंत आमच्या या कारवाई नाही थांबल्या तर मग मात्र शेतकऱ्यांच्यातून जर उद्रेक झाला आणि आमच्या राजू शेट्टींनी जसं एक कार्यालय पेटवलं, काही ठिकाणी साप सोडले, काल आमच्या एका कोल्हापूरमध्ये बांधवानं अंगावर डिझेल ओतून घेतलं, अशा काही जर घटना घडल्या शेतकऱ्यांच्या हातून तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. ही मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एक आज सूचना देतोय की शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा अंत पाहू नका. शेतकरी शांत आहे त्यामुळं त्याची वीज कनेक्शन आजपासून थोडायची थांबवावी. तिकडे बघत नाही अशा DP चे 2 स्थावर चालले. तुमचं जे विजेचा दाब आहे तो नियमित प्रकारचा आहे, त्यामुळे DP उडत आहे. DP उडल्यानंतर तुमचा जो लाईनमन वेळेत येऊन त्याचं निरीक्षण करत नाही आणि त्याचा रिपोर्ट तुमच्याकडे करत नाही, त्यामुळे DP वेळ दुरुस्त होत नाही. कितीतरी वेळा DP तक्रार केली आणि तिथं अक्षरशः उभे वाढून चालले. परवा चिचणी आणि बाळवणीमध्ये 1000 टनाचा ऊस आमचा जळून खाक झाला, याला जबाबदार कोण? याची जबाबदारी तुम्ही स्वीकारून ते आम्हाला पत्र तुमच्याकडून हवं आहे की बाबा हा MSEBमुळे आमचा ऊस झालेला आहे, त्याचे निरीक्षण बंद झालेलं आहे, तसं लिखी पद्धतीनं आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. परवा आमचा शेतकरी बांधव अक्षरशः औषध पिऊन गेला तरी तुम्हाला याची म्हणजे खंत नाही किंवा लाज वाटत नाही, त्याची दखल सुद्धा घेतली नाही. त्याच्या जखमेवरती मीठ चोळायसाठी परत तुम्ही यानंतर आंदोलकांशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे कनेक्शन यापुढे तोडणार नसल्याचं सांगितलं. तसेच तोडलेली कनेक्शन देखील आजच्या आज जोडली जातील असे आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिल्याचं शंकर मोहिते यांनी सांगितले. आज खानापूर तालुक्यामध्ये सर्व शेतकरी बांधवासह सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांच्या आंदोलनाच्या लढ्याला खरं तर यश आलं म्हणावं लागेल. कारण का विधानसभेमध्ये आत्ताच ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली की तोडलेल्या शेतकऱ्यांचं कनेक्शन सुद्धा पुन्हा आजच्या आज जोडून द्यायचं आहे आणि 3 महिने कोणत्याही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन तोडायचं नाही, त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी एकजूट दाखवून आज या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्या सर्व शेतकऱ्यांचा हा विजय आहे असं मी समजतो. त्याच पद्धतीने मी आता आपल्या विभागाचे माननीय हिदायत साहेब यांच्याशी फोनवरून बोललो, त्यांनी देखील आता तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांना आदेश केलेले आहेत की जे कनेक्शन तोडलेलं आहे ते कनेक्शन आजच्या आज जोडून द्यायचं आणि इथून पुढे 3 महिने कोणतेही कनेक्शन तोडायचं नाही. तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या भागामध्ये अशी कुठे जर घटना घडत असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या, एवढी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. आणि आजच्या या आंदोलनाला यश आलं असं मी समजतो.